तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी जी प्रथम सत्र परीक्षा होणार आहे 2024 मध्ये, तर त्याच्या दृष्टीनं आपण प्रत्येक विषयाच्या सराव प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड करतोय. तर यावेळी आपण जो विषय आहे आपला भूगोल, तर भूगोल विषयाची 40 गुणांची जी सराव प्रश्नपत्रिका आहे, 39 गुणांची, तर तीनही तुमच्याशी शेअर करतोय. वेळ असणार आहे परीक्षेमध्ये 2 तास, आणि ही प्रश्नपत्रिका पूर्णपणे तुमच्या सरावासाठी आहे. म्हणजे ह्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये प्रश्न दिसतील, हे प्रश्न आणि यासारखे इतर प्रश्न जे स्वाध्यायमध्ये आहेत, तर त्याची तयारी चांगली करा जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग होईल. थोडक्यात या प्रश्नपत्रिकेचा उपयोग तुम्ही तुमच्या सरावासाठी म्हणून करायचा आहे. ओके, भूगोल विषय 40 गुणांची प्रश्नपत्रिका. प्रश्न क्रमांक 1 आहे, कंसात दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा. योग्य पर्याय निवडायचा आणि विधान पुन्हा लिहायचे. सममूल्य रेषा एकमेकींपासून दूर असल्यास घटकांमधील बदल कसा असेल, तीव्र, समान का सौम्य, त्यातला योग्य पर्याय इथे निवडा आणि त्याचं उत्तर परत लिहा. किलिमांजारो हा मृत ज्वालामुखी कुठल्या खंडात आहे, आफ्रिका, युरोप का आशिया, त्याचं उत्तर लिहायचं आहे. त्याच्यानंतर वनस्पतींच्या मुळांमुळे कुठल्या प्रकारचं विदारण होतं, रासायनिक, कायिक का जैविक. लोएस मैदान हे भूरूप कुठल्या कार्यामुळे झालेलं आहे, खनन, वनन, वहन का संचयन. तर ह्या चारीपैकी योग्य पर्याय निवडायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही खाली कमेंट सेक्शन मध्ये मला सांगायचं. त्याच्यानंतर पुढचं आहे ब, योग्य जोड्या जुळवा. याच्यासाठी एकूण 4 गुण असणार आहेत. अ स्तंभ आणि ब स्तंभ दिलेला आहे. तर अ स्तंभ मध्ये आम्ल, पर्जन्य, सागरी प्रवाह, नदी, हिमालय, याच्यामध्ये अ स्तंभ. आणि ब स्तंभ मध्ये तापमान नियंत्रण, धबधबा, प्रदूषण, आफ्रिका आणि आशिया. तर ज्यांच्या योग्य जोड्या आहेत त्यांनी त्यानुसार त्या काय करायचं, त्याची उत्तरं त्याच्या समोर लिहायची. ओके, आता प्रश्न क्रमांक 2 त्याच्यातला अ, खालील विधाने चुकी बरोबर ते सांगा आणि जी विधानं चुकीची असतील ती दुरुस्त करून द्या. सराव प्रश्नपत्रिका आहे त्यामुळे सगळे प्रश्न तुम्ही हे करायचे. ओके, आता याच्यामध्ये पहिला आहे पर्वतरांगांच्या अडथळ्यामुळे पडणाऱ्या पावसाला आरोह पाऊस म्हणतात. दुसरा आहे शहरांच्या संचयनामुळे सागर जल खारट झाले आहे. एखाद्या प्रदेशाची उंची दाखवण्यासाठी क्षेत्रघणी नकाशा वापरतात. खडकांचा चुरा किंवा भुगा होणे म्हणजे विदारण. तापमान कक्षेची वाऱ्याच्या कार्याला मदत होते. याच्यामध्ये चूक की बरोबर ते सांगायचं. जर विधान चुकीचं असेल ते मात्र तुम्हाला बरोबर करावं लागेल, दुरुस्त करून त्याला बरोबर करावं लागेल. संज्ञा संकल्पना स्पष्ट करायच्या आहेत, करताना तीनही करा. आपली ही सराव प्रश्नपत्रिका आहे. सागर जलाची क्षारता, वृष्टी आणि जलप्रवाह, तर हे तुम्ही तिन्ही केलेत तर यातले 1 किंवा 2 तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्की दिसतील. त्याच्यानंतर पुढे आहे प्रश्न क्रमांक 3, खालील नकाशाचं वाचन करून त्याचे प्रश्नांची उत्तरं द्या. जिल्हा कोल्हापूर दिलेला आहे, कोल्हापूर लोकसंख्या वितरण दिलेला आहे. तर हे कोल्हापूर जिल्ह्याचा हा नकाशा आहे, त्याच्यातलं लोकसंख्या वितरण दिलेलं आहे. याच्यामध्ये व्यवस्थित जर बघितलं जिल्ह्यातील लोकसंख्येचे वितरण कोणत्या पद्धतीने दाखवलेलं आहे, त्या पद्धतीचं नाव लिहायचं. दिशांच्या संदर्भात दाट ते विरळ लोकसंख्येचं वितरण स्पष्ट करा. कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे जाताना लोकसंख्या विरळ किंवा दाट होते ते तुम्ही तिथं लिहायचं आहे. सर्वात मोठा गोल असलेल्या ठिकाणी लोकसंख्या किती आहे व कोणती, याच्यामध्ये सर्वात मोठा गोल तुम्हाला कुठं दिसतोय, तर कुठे आहे ती लोकसंख्या, करवीर तालुक्यामध्ये इथं दिसते तुम्हाला, तर तो ठिकाणी लोकसंख्या किती आहे व कोणतं ते ठिकाण आहे ते लिहायचं आहे. सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका कोणता, याच्यामध्ये डॉट सगळ्यात कमी असतील तो कमी लोकसंख्या असलेला तालुका आहे. त्याच्यानंतर आता इथे बघा आकृती काढून नावे द्या. इथं सुद्धा काय करायचं, तुम्ही तिन्हीच्याही आकृत्या व्यवस्थित तयार करा जेणेकरून तुम्हाला त्याचा परीक्षेमध्ये फायदा होईल. पहिला आहे नदीची नागमोडी वळणे, प्रतिरोध पाऊस, गटपर्वत, त्या तिघांची आकृती काढायची आणि त्याला नावं द्यायची. 3 करा, 3 पैकी 1 किंवा 2 तुम्हाला परीक्षेमध्ये दिसतील तिथे. भौगोलिक कारणे लिहा, हे सुद्धा जे चारीच्या चारी आहे ते करायचे. पहिलं काय आहे वाढत्या खोलीनुसार सागर जलाचे तापमान विशिष्ट खोलीपर्यंत कमी होते. गारा नेहमी पडत नाही. त्याच्यानंतर बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे. तापमानातील बदलामुळे काही विदारण घडते. कोणतेही 2 न करता 4 च्या 4 करा, यातले सुद्धा 1 ते 2 तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्की दिसते. त्याच्यानंतर पुढचा आहे प्रश्न क्रमांक 5, थोडक्यात उत्तर लिहायची आहेत. तर हे सुद्धा 3च्या 3 प्रश्न करा. क्षेत्रभेट अहवालात कोणत्या मुद्द्यांचा समावेश असावा, याचं उत्तर लिहायचं. कायिक विदारण 2 गुणाला म्हणजे 4 ते 5 मुद्दे अपेक्षित आहेत. कायिक विदारण म्हणजे काय ते स्पष्ट करायचं आहे.
सागर जलाच्या तापमान भिन्नतेवर परिणाम करणारे घटक कोणते ते तिथं लिहायचं आहे. आता पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तर लिहायचे. कोणतेही दोन म्हटलं इथं सुद्धा तिन्हीच्या तिन्ही जे दिसतात ते व्यवस्थित पूर्ण करा. ओके हा तर तीन आहे, कुठला आहे, हिमोड म्हणजे काय ते सांगून हिमोडाचे प्रकार आकृतीसह स्पष्ट करायचे, चार गुणांचा प्रश्न आहे. ज्वालामुखी म्हणजे काय ते सांगून ज्वालामुखीचे परिणाम जे आहेत ते स्पष्ट करायचे, आणि हा खालील जो ओघ तक्ता आहे तो ओघ तक्ता काय करायचा पूर्ण करायचा. तर इथं तुमची एकूण जी 40 गुणांची प्रश्नपत्रिका आहे भूगोल विषयाची ती इथं पूर्ण होते. पुढील व्हिडिओमध्ये आपण इतर जे विषय आहेत त्याच्या प्रश्नपत्रिका बघूया. ओके डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला इतर सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्याची लिंक मिळून जाईल. तिथे जर तुम्ही जाऊन ते बघितलं तर तुम्हाला ते सर्व विषयांचे जे व्हिडिओ आहेत ते बघायला मिळते. ओके थँक्यू.